हॅलो, वेलकम टू आयफोकस ट्युटोरियल्स. आज मी या व्हिडिओमध्ये ॲरेज ही कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे. ॲरेज स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की आपण ॲरेज का यूज करतो. सी प्रोग्रॅमिंगमध्ये आपण सिंगल व्हेरिएबल्स यूज करतच आलेलो आहोत. म्हणजेच काय, समजा मी एक सिंगल व्हेरिएबल कन्सिडर केला ए नावाचा, ज्याच्यात 10 ही व्हॅल्यू असेल, तर मेमरीमध्ये आपल्याकडे एक ब्लॉक तयार होतो ज्याला ए असं नाव जातं, त्याच्यात व्हॅल्यू 10 असते आणि आपण अज्युम करतो आहे आता ॲड्रेस 4000. सो त्याला एक युनिक ॲड्रेस 4000 असा अलॉट होतो. आता मला समजा हे व्हॅल्यू चेंज करायची असेल, म्हणजेच एची व्हॅल्यू 5 करायची असेल, तर 10 ही व्हॅल्यू रिप्लेस होणार आहे आणि 5 ती भरली जाणार आहे. असे आपल्याला मल्टिपल व्हॅल्यूज आपण एमध्ये टाकू शकतो, पण एव्हरी टाईम ह्या व्हॅल्यूज रिप्लेस होत जाणार आहेत. म्हणजेच काय, ॲट अ टाईम ह्या सगळ्या व्हॅल्यूज त्याच्यात जाणार नाही आहेत. मग ह्या डिसएडव्हान्टेजमुळे आपण ॲरेज यूज करतो. ॲरेज ही अशी कन्सेप्ट आहे की ज्याच्यात आपण मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी समजा ए नावाचा ॲरे क्रिएट करत असेल आणि मला समजा ॲट अ टाईम त्याच्यात 5 व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या असतील, तर मी त्याचा 5 असा साईज देणार आहे आणि त्याच्यात व्हॅल्यूज टाकत जाणार आहे. आपण त्याचा एक सिंटॅक्स बघूया कसा आहे, त्याप्रमाणे तुम्हाला कळेल की ॲरे आपण कसं लिहिणार आहे. हा आहे सिंटॅक्स ॲरेचा. जर तुम्ही कन्सिडर केलं तर लेफ्ट हँड साईड जे आहे दॅट इज डेटा टाईप. ॲरे नेम आपल्याला सेंटरमध्ये मेन्शन करायला लागतं आणि राईट साईडला आपल्याला त्याची स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये साईज मेन्शन करायला लागते. साईज याचा अर्थ या ॲरेमध्ये आपल्याला किती एलिमेंट्स हवे आहेत. फॉर एक्झाम्पल, 100 एलिमेंट्स हवे असतील तर साईज आपली 100 असणार आहे. एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. मी डेटा टाईप इंटीजर कन्सिडर करते आहे, ॲरे नेम मार्क्स असं कन्सिडर करते आहे आणि साईजला 5 असे एलिमेंट्स देते आहे. तर ह्या ॲरेनी काय क्रिएट होणार आहे, आपल्याकडे एक 5 एलिमेंट्सचा ब्लॉक क्रिएट होणार आहे, त्याला मार्क्स असं नाव दिलं जाणार आहे, पण प्रत्येक बॉक्सला त्याचं नाव इंडिव्हिज्युअली दिलं जातं. दॅट इज मार्क्स ब्रॅकेटमध्ये ही फर्स्ट एलिमेंट आहे ज्याला 0 असं नंबरिंग दिलं जातं. नेहमी लक्षात ठेवायचं की ॲरेचं इंडेक्सिंग जे आहे किंवा ॲरेचं स्टार्टिंग हे जे आहे हे 0 स्टार्ट होत असतं. नेक्स्ट जो एलिमेंट आहे तो मार्क्स ब्रॅकेटमध्ये 1, म्हणजे हा सेकंड ब्लॉक कन्सिडर होतो. मार्क्स ब्रॅकेटमध्ये 2, मार्क्स ब्रॅकेटमध्ये 3 आणि मार्क्स ब्रॅकेटमध्ये 4. याचा अर्थ काय, जेव्हा आपण 5 एलिमेंट्स घेणार आहे तेव्हा ॲरे इंडेक्सिंग 0 स्टार्ट होणार आहे आणि साईज -1 तो ब्लॉक जाणार आहे. साईज आपला 5 आहे, 5 - 1 = 4, त्यामुळे हे 4 जाणार आहे. ह्याला एक ॲड्रेस असणार आहे. ॲड्रेस समजा मी फर्स्ट ब्लॉकचा 4000 कन्सिडर केला तर इंटीजर हे जे आहे हे 2 bytes कन्सिडर करतं, त्यामुळे सेकंड जो ब्लॉक आहे हा 4002 जाणार आहे. नेक्स्ट 4004, 4006 आणि 4008 आपला लास्ट एलिमेंट जाणार आहे. आता या बॉक्समध्ये जर बाय डिफॉल्ट कन्सिडर केलं तर लोकल व्हेरिएबल जर आपण हा डिक्लेअर केला असेल, म्हणजेच काय, हा ॲरे आपण लोकली डिक्लेअर केला असेल, तर त्याच्यात गार्बेज व्हॅल्यू जाणार आहे. व्हेअरॅज जर मी हा ॲरे ग्लोबली डिक्लेअर केला असेल तर ह्या एलिमेंट्समध्ये नेहमी 0 जाणार आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अशी आहे की ॲरेज हा नेहमी लिनियर होमोजिनियस डेटा स्ट्रक्चर असं कन्सिडर केलं जातं. लिनियर हे नाव त्याला का दिलं गेलेलं आहे, कारण जेवढे एलिमेंट्स आहेत ते सगळे लिनियरली म्हणजे सिक्वेन्शियली अलॉट होतात. आणि होमोजिनियस का त्याला नाव दिलेलं आहे, कारण जेव्हा आपण 5 एलिमेंट्स कन्सिडर करतो तेव्हा एकूण 1 एलिमेंट हा इंटीजर डेटा टाईपचाच त्याच्यात असणार आहे. म्हणजेच काय,
जेवढे तुम्ही एलिमेंट्स घेणार आहेत ते सगळे एका डेटा टाईपचेच असणार आहेत. तुम्हाला हवं असेल तर फ्लोट डेटा टाईपसाठी वेगळा ॲरे क्रिएट करा, कॅरेक्टर डेटा टाईपसाठी वेगळा ॲरे क्रिएट करा, पण कुठलाही ॲरे आपण क्रिएट करणार आहे त्याच्यात सगळे एलिमेंट्स एकाच डेटा टाईपचे असतात, त्यामुळे त्याला लिनियर होमोजिनियस डेटा स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आता आपण इनिशियलायझेशन कसं करायचं आहे ते बघणार आहे. ॲरेचा आपण सिंटॅक्स बघितलेला आहे, म्हणजे ॲरे डिक्लेअर कसं करायचं हे आपल्याला कळालेलं आहे. आता त्या ॲरेमध्ये एलिमेंट्स कसे इन्सर्ट करायचे ते आपण बघणार आहे. पहिल्यांदा मी एक्सप्लेन करताना इंटीजर डेटा टाईप कन्सिडर करते, त्यामुळे इंट ॲरेला नार मी आत्ता मार्क्स असं कन्सिडर करते आणि त्याच्यात 5 एलिमेंट्स आहेत असं आपण कन्सिडर करूया. हे तुम्हाला मार्क्स देण्यासाठी, म्हणजे प्रत्येक एलिमेंटला व्हॅल्यू इन्सर्ट करण्यासाठी दोन वेज आहेत. एक आहे की तुम्ही प्रत्येक एलिमेंटला व्हॅल्यूज टाकत जा, म्हणजेच काय, 5 एलिमेंट्स आहेत त्यामुळे पहिला एलिमेंट 0 व्हॅल्यू देणार आहे 70, दुसऱ्याला मार्क्स ऑफ 1 काहीतरी 86 आपण असं कन्सिडर करूया, मार्क्स थर्ड एलिमेंट दॅट इज मार्क्स ऑफ 2 त्याला 78, मार्क्स ऑफ 3 इज लेट्स से 56, मार्क्स ऑफ 4 दॅट इज 80. असे आपण इंडिव्हिज्युअली देऊ शकतो. किंवा सेकंड वे आहे, डायरेक्टली आपण हे एलिमेंट 70, 86, 78, 56, 80 असे आपण मेन्शन करू शकतो. हे एलिमेंट मेन्शन केल्यामुळे मेमरीमध्ये काय होतं तर 5 एलिमेंटचा एक बॉक्स क्रिएट होतो. असा फर्स्ट जो एलिमेंट आहे तो इथे जाणार आहे, नेक्स्ट सेकंड ह्याच्यात, नेक्स्ट थर्ड ह्याच्यात, मग 56 आणि 80 हे असे एलिमेंट फिल केले जाणार आहेत. मग हे एलिमेंट्स आता 5 आहेत म्हणून ठीक आहे, पण एक्झाम्पल कन्सिडर करा. समजा मी इथे 4 एलिमेंट इन्सर्ट केलेले असतील, म्हणजे लास्ट एलिमेंट जर दिला नाही तर बाय डिफॉल्ट हा जो एलिमेंट आहे इथे आपला 0 इन्सर्ट होतो. हे एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं. हे जे आपण एलिमेंट्स इन्सर्ट करतोय हे आपण जेव्हा आपली साईज 5, 10 असे छोटे नंबर्स असतात तेव्हा आपण करतो, नाहीतर जनरली आपण प्रोग्रॅममध्ये स्कॅनएफ यूज करून त्याला ॲक्सेप्ट करत असतो जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे. जर छोटा प्रोग्रॅम असेल तर हे आपल्याला शक्य आहे, पण जर 100 एलिमेंट्स वगैरे असतील तर आपल्याला 100 एलिमेंट्स इथे इन्सर्ट करणं शक्य नाही आहे, त्याकरता आपण स्कॅनएफ जनरली यूज करत असतो. आता आपण सेकंड एक्झाम्पल कन्सिडर करणार आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये मी कॅरेक्टर डेटा टाईप कन्सिडर करते, त्या ॲरेला नाव नेम असं देते आणि एलिमेंट्स 6 असे कन्सिडर करते. आता ह्या कॅरेक्टर ॲरेमध्ये मी जे इन्सर्ट करणार आहे दॅट इज हॅलो. मी हॅलो असं लिहिणार आहे. जेव्हा आपल्याला कॅरेक्टर एलिमेंट्स इन्सर्ट करायचे असतात तेव्हा सिंगल इन्व्हर्टेड कॉमासमध्ये ते अल्फाबेट्स आपल्याला मेन्शन करायला लागतात, एच ई एल एल ओ. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे तर आहेत 5 एलिमेंट्स, मग आपण 6 एलिमेंट का घेतलेला आहे? कारण इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की कॅरेक्टर जेव्हा आपण ॲरेला डिक्लेअर करत असतो तेव्हा मेमरीमध्ये आपल्याला एक ब्लॉक नेहमी जास्ती अलॉट होत असतो. म्हणजेच काय, जेव्हा आपण हॅलो लिहिणार आहे एच ई एल एल ओ आणि लास्ट जो ब्लॉक आहे तो बॅकस्लॅश 0 इंडिकेट केला जातो. हा बॅकस्लॅश 0 काय इंडिकेट करतो तर तुमची ही जी स्ट्रिंग आहे, म्हणजेच काय, ग्रुप ऑफ अल्फाबेट्स जे आहेत ते इथे एंड होत आहेत. आता आपल्याला समजा लक्षात नाही आलं आणि आपण इथे एक ॲरेला जास्ती साईज नाही दिला तर ह्या केसमध्ये जो 5th एलिमेंट आहे तो आपला स्किप केला जाईल आणि ह्याच्या जागी बॅकस्लॅश 0 इन्सर्ट केला जाईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा ॲरे कॅरेक्टर डेटा टाईपचा आपण कन्सिडर करणार आहे त्यावेळेला एक साईज आपल्याला कंपल्सरीली जास्ती घ्यायची आहे, कारण बॅकस्लॅश 0 याला आपण नल असं पण कन्सिडर केलं जातं
आणि ते आपलं स्ट्रिंग कुठे संपणार आहे हे आपल्याला सांगतं. आता थर्ड आपलं एक्झाम्पल आहे फ्लोटचं. फ्लोट ॲरे कसं आपण डिक्लेअर करणार आहे. मी फ्लोट हे डेटा टाईप कन्सिडर केलेलं आहे. नाव देताना मार्क्स असं नाव देते आहे ॲरेला आणि एलिमेंट्स कन्सिडर करते आत्ता मी 3 एलिमेंट्स. जेव्हा आपण असे 3 एलिमेंट्स घेणार आहेत फ्लोट हे इंटीजर डेटा टाईपसारखंच इन्सर्ट केलं जातं पण एलिमेंट्स जे त्याच्यात जाणार आहेत ते फक्त फ्रॅक्शनल डेटा टाईप्स असणार आहेत. आपण कन्सिडर करूया मार्क्स ऑफ 0 इंडिव्हिज्युअली इन्सर्ट करते समजा 1.2, मार्क्स ऑफ 1 लेट्स से 4.8 आणि मार्क्स ऑफ 2 5.4 असं कन्सिडर केलेलं आहे. नीट ऑब्झर्व करा जेव्हा आपण मार्क्स ऑफ 3 लिहितोय याचा अर्थ ॲरे इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होणार आहे आणि साईज -1 म्हणजे 3-1 ह्या 2 एलिमेंटपर्यंतच ते जाणार आहे. अगेन मेमरी ब्लॉक जर कन्सिडर केला तर 3 ह्याचा होणार आहे 1.2 4.8 आणि 5.4 असे एलिमेंट जाणार आहेत. आणि ह्याचं जे ॲड्रेसिंग आहे 4000 जर मी स्टार्ट केलं तर पुढचा जो ब्लॉक आहे फ्लोट नेहमी 4 बाईट्स घेतं त्यामुळे 4000 नंतर हा 4004 आणि हा 4008ला जाणार आहे. नेमिंग इंटीजर सारखंच असणार आहे. मार्क्स ऑफ पहिला आहे 0, मार्क्स ऑफ दुसरा आहे 1 आणि मार्क्स ऑफ तिसरा आहे 2. हे असंच होणार आहे इंटीजर सारखं, फक्त ॲड्रेसिंग आपला चेंज होणार आहे. आता आपण ॲरेचं ॲक्सेप्टिंग आणि प्रिंटिंग प्रोग्रॅममध्ये कसं करणार आहे ते बघणार आहे. एक्झाम्पल कन्सिडर करूया. ॲरे नाव A घेऊया आणि त्याच्यात 5 एलिमेंट्स आहेत असं कन्सिडर करूया. हे जे 5 एलिमेंट्स आहेत हे आपण नाही देणार आहे ते युजरकडून ॲक्सेप्ट करणार आहे प्रोग्रॅममधून. हे करण्यासाठी आपल्याला फॉर लूप यूज करायला लागतो. एक व्हेरिएबल इनिशियलाइज करायला लागतं. आय नावाचं व्हेरिएबल मी आत्ता इनिशियलाइज करते आहे. ॲरेचं इंडेक्सिंग नेहमी 0 चालू होतं सो 0 आपण स्टार्ट करणार आहे. ॲरे 5 आहे पण जाणार आहे एलिमेंट्स 4 त्यामुळे A लेस दॅन 5 I++ हा आपला फॉर लूप आपण लिहिणार आहे आणि त्याच्यात एलिमेंट स्कॅन करणार आहेत. स्कॅनएफ इंटीजर डेटा टाईप आहे म्हणून %d लिहिते. आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा ॲड्रेस मेन्शन करायला लागतो त्यामुळे अँड A. आपण जेव्हा सिंगल व्हेरिएबल लिहितो तेव्हा आपण अँड A लिहितो पण हा सिंगल व्हेरिएबल नसून हा ॲरे आहे आणि प्रत्येक एलिमेंटमध्ये आपल्याला वेगळी व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे त्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण त्याला I लिहिणार आहे. आता ह्या प्रोग्राम कसा रन होतो ते बघूया. आपल्याला हे लूप कसं रन होणार आहे ते आपल्याला कळेल. आता हा एक मेमरी ब्लॉक मी कन्सिडर करते 5 एलिमेंट्सचा. आता फर्स्ट ह्याला बघूया. I इज इक्वल टू 0 आहे असं कन्सिडर करूया. I इज इक्वल टू 0 आहे. I लेस दॅन 5 0 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे. आतमध्ये येणार युजरला तो सांगणार आहे व्हॅल्यूज इन्सर्ट कर अँड म्हणजे ॲड्रेस A ऑफ I. I आत्ता 0 आहे म्हणजे A ऑफ 0 हा पहिला ब्लॉक असणार आहे. जे काय व्हॅल्यू यूजर देणार आहे ती व्हॅल्यू इथे इन्सर्ट होणार आहे. आपण अज्युम करू 70 आहे. हा लूप परत वरती जाईल. I ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. I इज इक्वल टू 1 होणार आहे. अगेन I लेस दॅन 5 आहे का चेक केलं जाणार. 1 लेस दॅन 5 आहे त्यामुळे लूप आतमध्ये येईल. परत व्हॅल्यू जी आहे ती A ऑफ 1 म्हणजे हा सेकंड एलिमेंट आहे. लेट्स से 86 व्हॅल्यू आहे ती आपण त्याला इन्सर्ट केलेली आहे. परत लूप वरती जाईल. I व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. I व्हॅल्यू होईल 2 झाल्यामुळे A ऑफ 2 मध्ये जो काय एलिमेंट आपण टाकणार आहे तो इथे जाणार आहे. परत लूप वरती जाणार आहे. I ची व्हॅल्यू 3 होईल म्हणजेच A ऑफ 3 मध्ये आपला नेक्स्ट एलिमेंट इन्सर्ट होणार आहे. लेट्स से 50 आहे असा. आणि परत लूप वरती जाणार आहे. A ऑफ 4 होईल म्हणजे I इज इक्वल टू 4 असताना A ऑफ 4 मध्ये त्याची व्हॅल्यू समजा 52 आहे असं केलं जाणार आहे. त्यानंतरच्या लूपला जेव्हा वरती जाणार आहे तेव्हा I इज इक्वल टू 5 होणार आहे. I इज इक्वल टू 5 झाल्यामुळे 5 लेस दॅन 5 ही कंडिशन ट्रू नाही आहे, ही फॉल्स होणार आहे. त्यामुळे लूप बाहेर येईल आणि लास्टला आपल्याला आता पुढे प्रिंटिंग करायचं आहे. ते प्रिंट होणार आहेत व्हॅल्यूज.
म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला ऍक्सेप्ट करायचं असेल यूजरकडून तेव्हा आपल्याला ॲरे इंडेक्सिंग झिरोपासून स्टार्ट होतं, त्यामुळे झिरोपासून लूप चालवायला लागणार आहे आणि साईज -1 पर्यंत तो लूप आपला जाणार आहे. आता आपण हेच जे काय एलिमेंट्स आहेत ते प्रिंट कसे करणार आहे ते बघूया. सेम तसंच आपण फॉर लूप लिहिणार आहे. फॉर आय इज इक्वल टू 0, तुम्हाला प्रिंटिंग परत फर्स्ट एलिमेंटपासूनच करायचे, त्यामुळे 0, आय लेस दॅन 5 फिफ्थ एलिमेंटपर्यंतच आपण जाणार आहे, आय प्लस प्लस. आता स्कॅनच्या जागी आपण काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. प्रिंटेड अगेन इंटीजर एलिमेंट. आता आपण ॲड्रेस नाही देणार आहे, प्रिंटिंग करायचं आहे, त्यामुळे फक्त व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. ए ऑफ आय आपली प्रिंट होणार आहे. आता हा लूप कसा होतोय ते बघूया आपण. हे आपण व्हॅल्यूज ऑलरेडी इन्सर्ट केलेले आहेत, आता प्रिंटिंग करणार आहे. आय इज इक्वल टू 0, परत आयची व्हॅल्यू 0 झालेली आहे. कंडिशन चेक होणार, 0 लेस दॅन 5 आहे, त्यामुळे आतमध्ये येईल. प्रिंट करेल ए ऑफ आय. ए ऑफ आय म्हणजे ए ऑफ 0 म्हणजे व्हॅल्यू आहे 70. सो फर्स्ट आउटपुट आपल्याला ए इज इक्वल टू 70 असं दिसणार आहे. परत लूप आपला वरती जाईल, आयला इन्क्रीमेंट करेल, आय होईल 1 लेस दॅन 5 आहे, कंडिशन ट्रू आहे, आतमध्ये येईल. ए ऑफ 1 म्हणजे 86, ए इज इक्वल टू 86 ही व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. नेक्स्ट परत लूप वरती जाईल, आयची व्हॅल्यू होईल 2 लेस दॅन 5, कंडिशन ट्रू आहे, आतमध्ये येईल. ए ऑफ 2 व्हॅल्यू आहे 80, सो 80 व्हॅल्यू आपली प्रिंट होणार आहे. नेक्स्ट लूप परत वरती जाणार, आयची व्हॅल्यू होईल 3 साठी पण कंडिशन ट्रू आहे. ए ऑफ 3 ची व्हॅल्यू आहे 50, सो 50 आपली व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. आणि लास्ट लूपला आय इज इक्वल टू 4, ए ची व्हॅल्यू 52 प्रिंट होईल. त्यानंतर जेव्हा आय इन्क्रीमेंट होईल, आयची व्हॅल्यू 5 तर होणार आहे पण कंडिशन आपली ट्रू नसल्यामुळे हा जो लूप आहे हा ब्रेक होऊन ते बाहेर येणार आहे. ह्या पद्धतीने तुम्ही जेवढे पण एलिमेंट्स तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत किंवा प्रिंट करायचे आहेत या लूपने तुम्ही करू शकता. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. थँक्यू.